Ace23 पे पाओ जीतने का मजा। ऐप डाउनलोड करो और जीतो एक्साइटिंग वेलकम बोनस। दिस गेम इन्वॉल्व्स एन एलिमेंट ऑफ फाइनेंशियल रिस्क एंड मे बी एडिक्टिव। प्लीज प्ले रिस्पॉन्सिबली एंड एट योर ओन रिस्क। आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चौकशीमध्ये क्लीन चिट मिळाल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंग यांना भाजप प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये उत्तर भारतीय मतांचा विचार करून कृपाशंकर यांना भाजपनं महत्व दिलंय। कृपाशंकर काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांच्यावर कारवाईसाठी भाजप नेत्यांनी आग्रह धरला होता, पण त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि नंतर मुंबई ठाणे परिसरातील उत्तर भारतीय मतांचं गणित डोळ्यासमोर ठेवून त्यांना उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आल्याचं म्हटलं जाते। कृपाशंकर सिंग यांची कारकीर्द नेमकी कशी राहिली यावरही एक नजर टाकूया। मुंबईमधील उत्तर भारतीय नेते असलेल्या कृपाशंकर सिंग यांच्या राजकारणाची सुरुवात ही काँग्रेसमधून झाली। मुंबईमधील सांताक्रूज आणि कलिना मतदारसंघामधून काँग्रेसकडून ते विधानसभेवर 3 वेळा निवडून गेले। काँग्रेसमध्ये असताना कृपाशंकर सिंग यांची राज्यमंत्रीपदी सुद्धा वर्णी लागली। काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली। बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सीबीआय आयकर ईडीकडून चौकशीही त्यांची झाली आणि काही काळ ते राजकारणापासून दूरही होते। चौकशीमध्ये क्लीन चिट मिळाल्यानंतर कृपाशंकर सिंग हे पुन्हा एकदा सक्रिय झालेत आणि नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। आणि यानंतर आता कृपाशंकर सिंग यांना भाजप उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।